या इन्स्पेक्टर या अहो पैसे घेताना गोड गोड बोलतात आणि देताना सापड सुद्धा नाहीत. ए बाई बाहेर ये, चला बाहेर निघा चला. अहो पण माझ्या घरातून मला का बाहेर पडायला सांगताय? हे बघा, यांना पूर्ण अधिकार आहे. सावकार तुम्ही आज जा. चला सारखा बाजूला. असं काय करताय यार? माझ्या मागण आता काय करायचं? ओ पत्रकार भाऊ, ओ पत्रकार भाऊ, थांबा थांबा. पत्रकार भाऊ, त्या पार्वतीला वाचवाओ. काय झालं काय झालं काय? आहो तो सावकार पोलिसांना आणून तिला घराबाहेर काढायला निघाले. आहो त्याचेच तर पैसे आणला. सदाशिव भाऊजी पुण्याला गेलेत. काय ग, तुमच्या गावात कोणी शाणी माणसं नाहीयेत का? आहेत ना. सगळी बिनकामाची आणि तमाशा बघणारी. एक बी कामाचा नाही बघा. तुम्ही काहीतरी कराव. बर एक काम कर, तू चल बघूया आपण काहीतरी काय करता येतं का आपल्याला. चल बस. सावकार सगळं सामान घेऊन जा. सगळं सामान तुमचंच आहे, काही काळजी करू नका. चला रे. यस यस सर. ते बघ भाऊ वाचवा. याच्या तर हा सावकार आणि पोलीस चांगल्या तर रग झिरवतो. पोत नंबर एक, पोत नंबर दोन. अहो सावकार असं करू नका. माझे धनी गेलेत पुण्याला. आले की पैसे देतील तुम्हाला. माझं सामान नेऊ नका. ऐका ए बाई, पाहिलं ना हे लोक कशासाठी जमलेले आहेत. आता हे सामान माझ आहे, या सामानावर माझा अधिकार आहे. अच्छा, म्हणजे तूच तो सावकार. बऱ्या बोलाने हे सगळं बंद कर. तू कोण रे? हे नीट तोंड सांभाळून बोल. मी कोण आहे ते तुला नंतर कळेल, पण हे बंद कर. सांगतोय ना तुला, मला अधिकार आहे. मी सावकार आहे. आणि मी सावकाराचा बाप आहे. बाप पत्रकार आहे. पत्रकार, बऱ्या बोलाने हा तमाशा बंद कर. ओ पत्रकार, ही सगळी कारवाई कायद्यानुसार होत आहे आणि तुम्ही यामध्ये पडू नका. ए काळ्या तोंडाच्या आणि काळ्या कोटाच्या, अरे तुझ्या या धंद्यामुळे या केसची अशी सगळी वाट लागलीये. ओ इन्स्पेक्टर, आवरा या पत्रकाराला, नाहीतर केसच करेन याच्यावर मी. ए काळ्या, तुला दुसरं काय येतं? ओ मिस्टर पत्रकार, बंद करा तुमची नाटकं. मगास पासून पाहतोय सगळं. बंद करा नाटकं तुमची. काय करणार? अटक करणार? मला जेलमध्ये घालणार? घाला जेलमध्ये मला. ज्याला अटक करायला पाहिजे त्याला तुम्ही अभय दिलंय, कायद्याचं अभय. आणि हा सावकार काय करतो माहितीये? भोळ्या भाबड्या गरीब लोकांना फसवतो, बेकायदेशीरपणे त्यांना कर्ज देतो, त्यांची घरं लुटतो, त्यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त करतो. आणि तुम्ही यांना अभय देता? अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला थूत तुमच्या जिंगाणीवरती. साहेब, यो पत्रकार लय पोपटासारखा बोलायला लागलाय. घ्या याला मध्ये. ए बंद कर बोलवला. अरे 400-500 रुपयांसाठी तुम्ही तुमचं इमान विकता आणि तुम्ही मला अटक करणार? अरे थू. आईला बघतो आता या काळ्या कोटातल्या या वकिलाकडं आणि या इन्स्पेक्टरकडेही आणि या सावकारकडेही बघतो व्यवस्थित मी. नाही सगळ्यांना खडी फोडायला पाठवलं ना तर नावाचा पत्रकार नाही मी. इन्स्पेक्टर, अहो ही वर्दी दिलंय गरीबाच्या रक्षणासाठी, अशी दादागिरी करण्यासाठी नाही दिली ही. दादा, माझ्यासाठी तुम्ही एवढा त्रास का घेताय? सोडा त्यांना, त्यांचं बरोबर आहे. आमच्यावर कर्ज आहे त्यांचं. त्यांना त्यांचं काम करू द्या. आणि आणि आम्ही त्यांचं कर्ज नाही फेडू शकतो आमच्या नापीक जमिनीमुळे. होऊ दे त्यांच्या मनासारखं काय ते. अहो वहिनी, पण तुम्ही करणार काय? तुम्ही जाणार कुठे वहिनी? बघू नशिबात काय आहे ते. अरे देवा, काय सहनशील माणसं आहेत ही. बघा बघा इन्स्पेक्टर साहेब, कर्ज घेतलंय ते फेडायचंय, फेडता येत नाहीये तर घर सोडून चालले बाई. सॉरी, मी यांच्यासाठी काही करू शकणार नाही. माझा नाईलाज आहे. वहिनी चला तुम्ही माझ्या घरी चला. चल रे बाळा, चल चला वहिनी.
या वहिनी या, ये रे बाळा ये, दीपा, ए दीपा, दीपाली, दीपाली, ए दीपाली, अगं बाहेर ये, आले आले, आहो, या कोण? हे आपलेच आहे, एका साहूकाराने यांचं घर अडप केलं आणि यांना घराबाहेर काढलं आणि यापुढे हे आपल्याकडेच राहतील आता. बर बर, एक काम कर, यांच्या चहा पाण्याचं बघ तू. मला एक महत्त्वाचं काम आहे, मी तेवढं काम करून येतो. बसा ना, बसा ना तुम्ही. बस रे बाळा, बस आलोच. बसा तुम्ही, आलेच मी. बस काय ग, नाव काय तुझ? माझ संजीवनी. आणि तुझ? आशिष. वा, छान नाव आहे, संजीवनी आणि आशिष. काय रे दादा, तुझ नाव काय? माझं नाव, माझं नाव मनमथ. घ्या, घे. काकू, माझे बाबा इथे असले असते तर हे झालं नसतं. कुठे गेलेत ग याचे बाबा? पुण्याला जाऊन येतो म्हणून गेलेत, अजून परतले नाहीये. काय माहित काय झालं त्यांचं. आई, आता तू काकूंकडे इथेच राहा, मी पुण्याला जाऊन बाबांचा शोध घेऊन येतो. अरे पण त्यांचा पत्ता वगैरे काहीच नाही आपल्याकडे, तू कुठे शोधणार त्यांना? ते मी बघून घेईन आई. मनमथा येतो आई. अरे कपाळा माणसा, तू देव
देवा पुढ पाला पातळा रे माणसा तू देवा पुढ पाला पातळा रे सत्यकर्माला विसरू नको गर्वाने तू फुगू नको पंचतत्वाचा देह तुझा रे मिळेल या मातीला थट्टा ही नशिबाची परीक्षा ही माणसाची थट्टा ही नशिबाची परीक्षा ही माणसाची काय करतोस वेडावानी काय आहे तुझ्या हाती माणसा तू देवा पुढ पाला पाचोळा रे माणसा तू देवा पुढ पाला पाचोळा रे सत्य कर्माला विसरू नको गर्वाने तू फुगू नको पंचतत्वाचा देह तुझा रे मिळेल या मातीला सत्य कर्माला विसरू नको गर्वाने तू फुगू नको पंचतत्वाचा देह तुझा रे मिळेल या मातीला पंचतत्वाचा देह तुझा रे मिळेल या मातीला बाबा बाबा कुठे आहात तुम्ही तू आता फोन ठेव संध्याकाळी बोलूया संध्याकाळी बोलूया मला आता मीटिंगला जायचंय अरे संध्याकाळी बोलूया ना ठेव फोन हा 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 संध्याकाळी नक्की चल अहो काका काका यांना पाहिलं का तुम्ही हे माझे बाबा आहेत काका यांना पाहिले बाबा कामासाठी पुण्याला आले होते काका अरे हा माहिती मागे एकदा एका कंपनी मध्ये असाच माणूस होता हा तिथं कामाला लागला होता हा कामाला आले होते हा कामाला लागला होता हा पण त्या दिवशी त्या कंपनीवर धाड पडली होती सगळ्या कामगारांना पोलिसांनी पकडून नेलं होतं हो का आता पुढे काय झालं मला नाही माहिती कुठे काका ती कंपनी कंपनी बघा या बाजूला आहे त्याच्या पुढेच चौकी पुढे आहे का हा याच बाजूला धन्यवाद काका हेच होते ना हा 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 धन्यवाद काका तुमचे खूप उपकार झाले बघ काहीतरी कळेल तुला ए ए पोरा उठ चल इथं ना झोपायचं चल चल उठ 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 इथं काय झालं झोपायचं नसतं इथं काय झालं अरे चल म्हटलं ना मला इथे का आणलं मला का मारताय तुम्ही अरे तुझी आरती करण्यासाठी मार मारेला नको बोऱ्या बुलानं बोल सोडा किती पाकिट मारलीस तू नाही ओ मी पाकिट मार नाही पाकिट ने मारलीस तू मारेला या खबरदार खबरदार जर तुम्ही माझ्या हाताला हात लावलात तर साहेब साहेब पकडा त्याला खतरनाक आहे तो काका तुम्ही काका हे लोक मला उगच उग मारतायत मला पॉकेट मार म्हणतायत काय या मूर्खांना गुन्हेगार आणि सज्जन माणसातला फरक कधी करणारे देव जाणे पण मला एक सांग तू तू पुण्यात आलास कसा काका बाबांना जेल झाली ते जेल मध्ये आहेत काय ठीक आहे तू तू काही काळजी करू नकोस आपण उद्या सकाळी जाऊ तुझ्या बाबांना भेटायला हो काका डोंट वरी मनमथ वहिनी वहिनी अहो काय झालं वहिनी स्वप्न वगैरे पडलं का वहिनी माझा माझा मनमथ खूप अडचणीत सापडलाय हो घाबरू नका वहिनी काही होणार नाही मनमथाला परमेश्वर त्याच्या पाठीशी आहे आणि असं स्वप्नात घडलेलं कधी खरं होतं का तुम्ही सारखा त्याचा विचार करताय म्हणून असं होत आहे चला झोपा बघू हा झोपा चला बाबा उघड रे मनमथा चल
बाबा मनमथा अरे माझा पोरा कसा आहेस तू आणि तू इथं कसा काय आलास बाबा फौजदार काकामुळं फौजदार साहेब ले उपकार झाले बघा साहेब अहो एक वर्ष झालं गावाची मला गावाची काय बी खबर पत नव्हती बघा ले उपकार झाले तुमचे मनमथा अरे गावाकडे कसे आहेत समजे तुझी आई आजी कसे आहेत बरे आहेत का समजे बाबा गावाकडे फार अडचण आहे बाबा काय सावकाराने आम्हाला घराबाहेर काढलंय अरे देवा मी इकडे जेलमध्ये अडकलो तिकडे माझ्या घराचं वाटळ झालं अरे परमेश्वर का माझी अशी परीक्षा पाहतोय बाबा बाबा रडू नका बाबा बाबा शांत व्हा शांत व्हा जे झालं ते झालं सोडून द्या पण आता मी आहे तुमच्या सोबत मी खरा आरोपी शोधीन आणि तुम्हाला इथून बाहेर काढीनच साहेब तुमच्यासारखा देव माणूस आधी भेटला असत तर किती बरं झालं असत बाबा शांत व्हा फौजदार काका आहेत ना आपल्या सोबत आता मी लगेच गावाकडे जातो आई काळजी करत असतील तिच्या आण्यासारखं बोलतो सर लेकरा पण तुझ्या आईला आजीला मी जेल मध्ये ही सांगू नकस धक्का त्या सहन करायच्या नाहीत पोरा ठीक आहे बाबा इन्स्पेक्टर साहेब आता माझ्या लेकराला तुमच्या हवाली केले तुम्ही सांभाळा त्याला काही काळजी करू नका मी आहे ना चल येतो बाबा येतो बाबा आई मनमथा मनमथा तू आलास अरे कुठे होतास इतके दिवस का काय केलंस तू बोल आई आई मी बाबांना भेटलो हा बाबांना भेटलास अरे कुठे कधी केव्हा कुठे ते कधी आले तुझ्या बरोबर आई बाबांना पोलिसांनी पकडलंय ते जेल मध्ये आहेत काय आई आई डॉक्टर डॉक्टर पार्वती डॉक्टर काय झालंय ना आत नाही आत तुम्ही बाहेरच थांबा पेशंटचे नातेवाईक कोण आहेत हां हे आम्ही आहोत हे बघा ताबडतोब इथे 25,000 रुपये भरा आपल्याला ऑपरेशनची गरज आहे नाहीतर जीवाला धोका आहे डॉक्टर तुम्ही ऑपरेशनची तयारी करा पैसे मी आणतो अरे मनमथा एवढ्या पैशांची सोय कशी करणार तू काकू फौजदार काका पैसे देतील मला काकू तुम्ही आईची काळजी घ्या येतो काकू त्या पांडेनी त्याचा अड्डा पुन्हा सुरू केला अशी खबर आली आहे चेक करा मला सांगा काय ते यस सर काका काय रे काय झालं रडतोस का तू काय रे काय झालं काका आईला दवाखान्यात ऍडमिट केलंय काय ऑपरेशनसाठी डॉक्टरांनी 25,000 रुपये मागितले माझ्याकडे पैसे नाहीयेत काका
पण आईला वाचवा. पण झालं काय आईला? बाबा जेलमध्ये आहेत म्हणून सांगितल्यावर तिला चक्कर आली. ती पडली, तिला खूप मार लागला. चल मी येतो तुझ्यावर हॉस्पिटलमध्ये. चल मी भरतो पैसे. फार उपकार होतील काका. हां ठीक आहे चल. बाबा मनमथा का रे पोरा? अरे रडतोस कशा पाहिजे? काय झालं? काय झालं सांगशील का नाही मला? अरे असं रडतोस का? काय झालं? काय झालं सांग मला, काय झालं? बाबा काय झालं बोल की. बाबाईचा ऍक्सिडेंट झाला, तिच्या डोक्याला मार लागला. मनमथा तिचं फार मोठं ऑपरेशन आहे बाबा. अरे देवा काय झालं रे देवा. बाबा बाबा पार्वती बाबा पार्वती काय झालं ग? अरे बाबा दरवाजा उघड. बाबा बाबा काय झालं? सदाशिवराव बाबा काय होतंय? ए डॉक्टरने बोलू पटकन. यस सर. काय होतंय? हां काय होतंय बाबा? सदाशिवराव बाबा काय झालं बाबा? हे बघ तू काळजी करू बाबा. तू 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 आधी निघ पटकन हॉस्पिटलमध्ये जा इकडे. मी ते बघतो बाबांकडे. तुझा जा मी आहे ते जा. काका बाबांना सोडून मी कसं जाऊ काका? हे बघ मी सदाशिव. ए पाणी आण पटकन बाबा. सदाशिव हे बघ तू तू आता बाबांची काळजी करू नकोस. मी आहे ते. तुझा ही वेळ रडण्याची नाही लढण्याची आहे. जा जा संकटाला सामोर जा. उठ उठ लवकर जा इकडे. सदाशिव सदाशिव काय होतंय काय होतंय? हा ए पाणी आण लवकर. काकू अरे काकू हे घ्या पैसे. पैशाची व्यवस्था झाली. आई कशी आहे काकू? अरे आईचं ऑपरेशन झालंय, ती ठीक होईल. तू काळजी करू नको बेटा. काकू माझी आई ठीक होईल ना काकू? हो बाळा नक्की ठीक होईल, तू काही काळजी करू नको. हा सोन्या. देवा वाचव रे माझ्या आईला आणि माझ्या बाबांनाही वाचव देवा. काकू येतो मी. अरे अरे मनमथा अरे तू चाललायस कुठे? झालो हतबल क्षणभंगूर
वादळात नाव भटके झालो हत बल क्षण भंगूर वादळात नाव भटके सांगना गाठू कसा मी किनारा मग आम्हाला वनवास का? तूच आमचं रक्षण करता, मग आमचे रक्षण का करत नाहीस तू? आता न्याय कुठे मागावा? नाही, आज तुला पावावेच लागेल. जर तू नाही तारलास तर मला मरण दे, जीवनदान दे, नाहीतर माझे पंचप्राण घे. जीवनदान दे नाहीतर माझे पंचप्राण घे. जीवनदान दे नाहीतर माझे पंचप्राण घे. देवा, असं कसं पाषाण हृदय बनलंस रे तू? घे माझे पंचप्राण घे. देवा, तू जर माझे आई बाबा न वाचू शकत नसशील तर देवा तर बाबा पुणे होऊन आलेत. हो, आणि आई? ती बरी आहे. बाबा तिच्या सोबत हॉस्पिटल मध्ये आहेत. तू चल लवकर. देवा, मी चुकलो. देवा देवा, तू माझ्या आई बाबांना वाचवलंस. देवा देवा, चल 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 लवकर. बाबा. मनमथा. बाबा कशात? अरे काय करून बसलास पोरा तू? हा काय झालं तुला? बाबा ते जाऊ दे. आई कशी आहे बाबा? अरे आई बरी आहे. डॉक्टर हातमध्ये आहेत, तपासणी चालू आहे. सिस्टर काय झालं? अरे काय करून घेतलंस तू पोरा? आई कशी आहे? अरे आई बरी आहे. तू काय केलंस रे? काय? हा चल. डॉक्टर. डॉक्टर, माझी आई कशी आहे? आय एम सॉरी, मी तुझ्या आईचे डोळे वाचवू शकलो नाही. काय डॉक्टर, हे शक्यच नाही. तुम्ही काही करा, पुन्हा एकदा तपासा. शहरातून नवीन डॉक्टर आणून पुन्हा एकदा ऑपरेशन करा. मी आयुष्यभर काम करून तुमचे पैसे फेडून डॉक्टर, माझ्या आईचे डोळे वाचवा. डॉक्टर, माझे बाबा आले तो, त्यांना एकदा आईला डोळे बघून पाहू द्या. डॉक्टर, आमच्या आईने आमच्यासाठी खूप कष्ट घेतले. डॉक्टर, माझ्या आईला वाचवा. डॉक्टर, तिला आंधळी करून आमच्यावर अन्याय करू नका. डॉक्टर मनमथा, मी तुझ्या भावना समजू शकतो. माझ्या परीने मी प्रयत्न केलाय. आता जे काही करायचंय ते परमेश्वरच करू शकतो. नाही नाही डॉक्टर, मी परमेश्वराला सुद्धा माफ करणार नाही. डॉक्टर, आई. थांब, जाऊ नकोस. आई अजून बेशुद्ध आहे, थोड्या वेळाने भेट तिला. डॉक्टर, आता माझ्या आईचे डोळे कसे येतील? जर कुणाचे जिवंत डोळे मिळाले तर तुझ्या आईची दृष्टी परत येऊ शकते. तसे डोळे मिळाल्यास दिसेल ना माझ्या आईला? होय. मग मी डोळे द्यायला तयार आहे आईला. माझे डोळे बसवा तिला.
नाही रे बाळा, तुझे डोळे चालणार नाहीत बेटा। का? आता तुम्हीच म्हणालात ना जिवंत डोळे म्हणजे मृत न झालेले। नेत्रदान केलेल्या माणसाचे डोळे म्हणतोय मी। असे जिवंत माणसाचे डोळे कधी काढता येतात का बाळा? अरे देवा, आता काय करू मी? माझे डोळे जर माझ्या आईला येऊ शकत नाहीत तर माझ्या जगण्यात काय अर्थ आहे? मी मेल्यावर तरी माझ्या डोळ्यांचा माझ्या आईला उपयोग होऊ शकेल ना? तर मग मन्मथ, अरे थांब, कुठे चाललास? स्वामी मन्मथ, स्वामी चला 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 मन्मथ, 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 मन्मथ बाळा, मन्मथ, अरे तुला कुठे लागलं तर नाही ना? नाही बाबा, मला समजलंच नाही, या बाबांनी मला अलगच झेल। देवा मन्मथा, थोर तुझे उपकार। सदाशिवा, तू तर माझा भक्त आहेसच, पण तुझी पत्नी देखील महान भक्त आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुझा हा मन्मथ, तो तर सर्वात महान आहे। सध्याच्या या कलयुगात असा मातृपितृ भक्त मिळणं कठीण आहे। हा आजचा श्रावण बाळ आईला डोळे मिळावेत म्हणून मृत्यूला कवटाळत होता। धन्य झालो मी ही भक्ती बघून। शंभो महादेवा, काय सहनशीलता आणि ताकद दिलीस तू यांना। बाबा, मला कशाला वाचवलात बाबा? माझी आई जर हे जग पाहू शकत नसेल तर मी तिचे दुःख कसे पाहू देवा? मी मरून माझे डोळे माझ्या आईला देणार होतो देवा। बाबा मला मृत्यू द्या बाबा, माझा जीव घ्या बाबा। बाळ, साधू संत आणि ईश्वर हे जीव घेण्यासाठी नसतात, तर आशीर्वाद देण्यासाठी असतात, जीवनदान देण्यासाठी असतात। खऱ्या भक्ताच्या मागे परमेश्वर हा कुठल्या ना कुठल्या रूपात उभा असतो। मन्मथा, मन्मथा, आई, बाळा तू कुठे आहेस? पार्वती, आई, मन्मथा, आई, बाळा, आई, मन्मथा, माझा मन्मथा, आई, तुला काय झालं रे? तू कशाला एवढा जीवाचा आटापिटा केलास बाळा? मला तसंच राहू द्यायचं होतंस। आई, मन्मथ, अरे तुझ्या तुझ्या डोळ्यांनी मी जग बघितलं असतं। आई, तुला तुला कुठे लागलं तर नाही ना रे? नाही आई। मन्मथ, तू कसा आहेस रे बाळा? आई, तुला डोळे मिळावेत म्हणून मी उडी मारली, मन्मथ स्वामींनी मला वाचवलं। काय सांगतोस, तुला मन्मथ स्वामींनी वाचवलं? हो आई। बाळा, हा तर योगा योग आहे, तुझा जन्मही त्यांच्याच आशीर्वादाने झालाय आणि आज तुझा पुनर्जन्मही त्यांच्याच आशीर्वादाने झालाय। कुठे कुठे आहेत मन्मथ स्वामी? बाळ, अगं त्याला कशाला विचारतेस, डोळ्यावरची पट्टी काढ आणि डोळे भरून दर्शन घे। थांब, स्वामी। कल्याणमस्तु, कल्याणमस्तु। मला दिसायला लागलंय माझे डोळे परत आले। सासूबाई, मन्मथा, स्वामींच्या कृपेने मला दिसायला लागलंय। चमत्कार झाला, माझ्या आईला दिसायला लागलं देवा, फक्त तुझ्यामुळे देवा। देवा, तुमचे किती उपकार मानावेत, आम्हा गरिबांवर तुम्ही दया दाखवली। आम्हाला असं वाटायचं की आमचं या जगात कुणीच नाही, पण आज आम्हाला खात्री पडली तुम्ही आमच्या सोबत आहात। आम्ही धन्य झालो देवा, धन्य झालो देवा। भक्ताच्या भक्तीसाठी कितीही तुझी तळमळ, महान आहे देवा, तुम्ही महान आहे। आई, पार्वती, देवाचं दर्शन घेऊया। जय भोले शंकर। बोला मन्मथ स्वामी महाराज की जय। सर्वांचं कल्याण हो, आयुष्यमान भव।
बोला मन्मथ स्वामी महाराज की जय। मन्मथ आला सी भूलो का, आता भिऊ नका। मन्मथ आले हो भूतला, मन्मथ आले हो भूतला, मन्मथ आले हो भूतला, मन्मथ आले हो भूतला। आता चिंता कसली हो मला, आता चिंता कसली हो मला, मन्मथ आले हो भूतला, मन्मथ आले हो भूतला, मन्मथ आले हो भूतला, मन्मथ आले